महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। मी एक अभिनेत्री असल्याचा आणि मराठी असल्याचा त्रास सहन केला आहे। मी अनेक गोष्टी भोगल्या आहेत। मी त्यावेळी बोलले नाही, मात्र आत्ता मी या सगळ्या गोष्टी बोलते आहे। त्यावेळी मराठी लोकांना चित्रपटसृष्टीत घाटी असं संबोधलं जात होतं, अशी खंत अभिनेत्री उर्मिला मातोडकर हिने व्यक्त केली आहे। हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र आणि सूर्या इतकीच लख्ख आहे, असं अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांनी म्हटलं। कंगना राणावतनं बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधात आवाज उठवला, त्याबद्दल आपलं काय मत आहे असा प्रश्न उर्मिला मातोडकर यांना विचारण्यात आला होता। त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना घराणेशाही असल्याचं नमूद केलं। 90s माझ्यासोबत आलेल्या 15-16 अभिनेत्री, त्यातल्या 11-12 नट्या कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या, त्यामुळे घराणेशाही किंवा नेपोटिझम हे आज आलेले नाही तर ते अनेक वर्षापासून आहे। हे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे, असंही त्या म्हणाल्या। मी जेव्हा रंगीला हा सिनेमा केला तेव्हा अनेकांना वाटलं की मी त्यात अभिनय केलाच नाही, मी फक्त छोटे कपडे घालून नाचले। अनेक लोकांनी त्यावेळी असा समज करून घेतला होता। एका प्रख्यात मराठी दिग्दर्शकानेही मी त्याचा चित्रपट नाकारल्यानं माझ्यावर टीका केली। त्या काळात सोशल मीडिया नव्हता, नेपोटिझम हा खूप काळापासून आहे। सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली ही दुर्दैवी बाब आहे। मी त्यानंतर जे ट्विट केलं होतं त्यात पहिला शब्द नेपोटिझम होता। सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला अभिनेता होता, त्याच्या मृत्यूनंतर जो काही तमाशा केला जातोय तो अत्यंत दुर्दैवी आहे, असंही उर्मिला मातोडकर यांनी म्हटलं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।